विटा येथील तहसील कार्यालयात सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेची बैठक पार पडली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेची 110 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यावेळी तहसीलदार सौरंजना उभरखंडे तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते. येथील तहसील कार्यालयात नुकतीच संजय गांधी निराधार योजनेची बैठक पार पडली. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना अशा योजनांमध्ये दाखल केलेल्या अपंग, वृद्ध माता भगिनी, निराधार लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली. शासकीय योजनेच्या पूर्ततेसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, तसेच योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच समिती लाभार्थ्यांशी संवाद साधून प्रकरणे मंजूर करीत आहे. प्रशासन आपणास सहकार्य करत आहे, यामुळे पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुहास बाबर यांनी केले. प्रशांत कांबळे, सविस्तर न्यूज, विटा.